भीमा पाटस कारखान्याची अवस्था 18 वर्षांमध्ये बिकट केली आहे. भीमा पाटस वरती 4.5 कोटींचं कर्ज आहे. सत्ता नसती तर राहुल कोल यांना आत बसावं लागलं असतं. दौंड तालुक्यामध्ये सर्व सत्तेचा दुरुपयोग चाललाय. तालुक्यातील जनतेला सर्व प्रकार माहीत आहे. कुल कुटुंबाला तालुक्यातील जनता जागा दाखवणार असल्याचं माजी आमदार आणि पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगत कुल कुटुंबावरती सडकून टीका केली आहे. एवढी दुर्दशा केली आज 4.5 कोटीचं कर्ज आहे हो त्या कारखान्यावर. तुम्हाला माहिती आहे का त्यांनी जामीन की एक मागच्या 15 दिवसापूर्वी जामीन झालेत सगळ्या डायरेक्टर बोर्डाला. 4-4 जामीन द्यावं लागले कोर्टामध्ये एकेकाला, तेव्हा ते जामीनवर सुटलेत. एका ट्रॅक्टरवर 5 बँकांची कर्ज काढायची असतात का हो? एका ट्रॅक्टरवर आणि हमीपत्र दिलं आहे प्रत्येक बँकेला की तुम्ही सोडून कुठल्याही बँकेचं अशा प्रकारचं कर्ज घेतलेलं नाही अशी हमीपत्र दिली आहेत. माझ्याकडे सगळी कागद आहेत, सगळी 700 ट्रॅक्टरवर कर्ज काढली तशी आणि ते 1.25 कोटी रुपये कारखान्याने वापरलेत. आणि तो काय कबूल करतो, मी 5 बँकाची नाही पण 2 बँकाची एका ट्रॅक्टरवर कर्ज काढल्यात. पण माझ्याकडे सगळी आकडेवारी आहे रमेश थोरात, कुठल्या कुठल्या बँकेची कर्ज आहे, किती कर्ज आहे, कोणाच्या नाव किती, म्हणजे माझ्या नाव कुठल्या बँकेचं किती किती कर्ज आहे, हे सगळं आहे. माझ्या डिटेल आहे गाडीत, सगळं अपडेट ठेवलं आहे मी सगळं. हां, फरार अहो, सगळी सत्तेचा दुरुपयोग चाललाय. जर सत्ता नसती तर ह्यांना आताच बसावं लागलं असतं. ते गुट्टेवारला टाकलाय बघा आतमध्ये, गुट्टे रत्नाकर गुट्टेवार टाकला ना, हे हीच फसवणूक अशीच. बरे हे पैसे काढलेत ना, हे चेक सव्यारे घेतले त्यांच्या शेतकऱ्यांच्या आणि ते डायरेक्ट कारखान्याकडे जमा केलेत पैसे आणि ते वापरले त्यांनी. आता त्याचं 1.25 कोटीचं 160 कोटी झालं आहे. माझा 135 कोटीचा NPA झाला आहे माझा, भीमा पाटसचा, माझ्या बँकेचा. त्याच्यामुळे मी रिव्हर्स नफ्यात आलो आहे. ते 135 कोटी माझी वस्तू झाली असते तर मी कुठल्या कुठे गेलो असतो.